नमस्कार, मी पूनम शेठ रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून बोलत आहे। लोकशासन न्यूजच्या माध्यमातून आज मला महिला दिनानिमित्त बोलण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानत आहे। सर्वप्रथम सर्व महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत असलेल्या परंपरा चालीरीती रूढी यांच्यामुळे पूर्वीच्या काळी महिलांना मुक्तपणे कधी वावरायला नाही मिळायचे, त्यांना स्वतंत्रपणे जगता यायचं नाही। पण आता असे नाही आहे। अलीकडील काळामध्ये आपण पाहतो की स्त्री पुरुष समानता काही अंशतः प्रमाणात का होईना पण त्याचा फरक आता पडू लागलेला आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जर समाज सुधारणेच्या वाटचालीकडे आहे असं आपण ऐकतो, तरी देखील अजूनही आपल्याला समाजामध्ये स्त्री हत्या, स्त्रियांवरील अन्याय, स्त्री पुरुष भेदभाव असे आपल्याला वागणूक का पाहायला मिळत आहे? मग ह्याला सर्वस्व जबाबदार कोण आहे? मित्रांनो, कोण आहे? मला तर असे वाटते की ना याला समाज जबाबदार आहे, किंवा ना पुरुष वर्ग जबाबदार आहे, किंवा ना जुन्या चालीरीती परंपरा जबाबदार आहेत। ह्याला सर्वस्व जबाबदार आहे ती म्हणजे स्त्री। असे का? तर ह्याचे कारण मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगते की अजूनही स्त्रियांनी स्वतःला घर संसार चालीरीती परंपरा रूढी याच्यामध्ये इतके गुरफटून घेतलेले आहे, घुसमटून घेतलेले आहे की ती स्वतःला जगता कसे यायला पाहिजे, स्वतंत्रपणे जगता आले पाहिजे हे पूर्णपणे ती विसरून गेलेली आहे।